राम राम मंडळी, गावरान वैद्य आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। मंडळी, आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी जबरदस्त औषधी वनस्पती। हे जे तुम्ही पिवळे पिवळे तुरेचे तुरे फुलाचे लटकेल पाहून राहिले, मस्त या हिरव्या हिरव्या पानात खूप चांगले दिसून राहिले, हे पिवळे फुलं मनाले आवडून राहिले, तुम्हाला भी आवडतील अशी आशा करतो। तर मंडळी, हे औषधी वनस्पती आहे, येले आमच्या गावात आणि मराठी भाषेत या औषधी वनस्पतीले बहावा म्हणतात आणि हिंदी त्याला आमलतास म्हणतात। आणि बरेचसे नावं मी या औषधी वनस्पतीले आहे, 50 किलोमीटर गेलो होतो, भाषा चेंज, नाव चेंज होते मित्रांनो। तर हे औषधी वनस्पती, या औषधी वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदात अस्थमा, दमा, छातीतला, फेफड्यातला, गळ्यातला कफ काढण्यासाठी खूप चांगला होते। तसंच या औषधीनं अल्सर, बद्धकोष्ठता, ज्यांच्या पोटात घाण अळकून राहत असेल अशा लोकांसाठी, ज्यांना पोट साफ होत नसेल अशा लोकांसाठी या औषधी वनस्पतीचा चांगला उपयोग होते। डोळ्याची तेजी वाढवण्यासाठी, जे कॉम्प्युटरचे कामं करतात अशा लोकांना जर चष्मे लागेल असतील आणि डोळ्याची नजर तेजी कमजोर झाली असेल, तर नजर वाढवण्यासाठी हे जे तुम्हाला पिवळे फुलं लागेल दिसून राहिले, या पिवळ्या फुलाले मस्त काढायचं मस्तपैकी। जवळपास तुम्ही 1 किलो जर हे पिवळे फुलं याच्या पाकळ्या जर घेतल्या, तर मस्त याच्यात 1 किलो खडीसाखर बारीक वाटून घ्यायची आणि थोडं थोडं, म्हणजे पहिले फुलं टाकायचे, मग खडीसाखर टाकायची, मग खडीसाखर टाकायची, मग फुलं टाकायचं, असं एका काचेच्या शिशीत हे मस्त भरून ठेवायचं आणि काही दिवस उन्हात ठेवून द्यायचं। उन्हात ठेवल्यावर याचा मस्त गुलकंद होते, याला म्हणतात आंबलताचा गुलकंद। हा गुलकंद तुम्ही सकाळ संध्याकाळ मस्त अंशापोटी घ्या, तुमच्या डोळ्याची तेजी वाढेल। चष्मा जर लागेल असेल तो 1-1.5 महिन्याच्या उपयोगानं 100% खात्रीनं निघून जाईल। तसंच ज्याचे बुद्धीचे कामं करावं लागतात, कॉम्प्युटरचे कामं करावं लागतात, नेहमी जाईल कॉम्प्युटरवर नजर ठेवावं लागते, अशा लोकांसाठी खूप हिताचा आहे हा गुलकंद। आणि यानं विशेष करून ज्याला श्वास लागते, श्वास घेता येत नाही, तर श्वास लागण्याची जी बिमारी असते ते बी येणं दूर होते। आणि पित्ताचा विकार असेल, जीव मळकस असेल, ॲसिडिटी असेल, तेसुद्धा या गुलकंदानं दूर होते। तसंच याला हातात भऱ्याच्या लंब्या शेंगा असतात, त्याच्या पिवळ्या फुलावून आणि याच्या हातभऱ्याच्या ज्या लांब लांब कथ्या कलरच्या शेंगा लागतात, याच्या अंदर मगज असते, हा मगज मस्त सावलीत वाळवून ठेवा आणि बंबाटपैकी 1 चम्मच याचं चूर्ण आणि 1 कप पाण्यात काळा करून 1/2 कप राहिल्यावर घ्या। ज्याले अस्थमा दमा असेल, त्याचा अस्थमा दमा घेतल्याबरोबर 15 ते 20 मिनटात दमाचा कसाही तीव्र वेग जर असला तो येणं ढिला पडून देईल, म्हणजे तो शांत होईल। काही दिवसाच्या उपयोगानं दमा अस्थमा हा दूर होईल। ज्याचं पोट साफ होत नसेल अशा लोकांनी बाव्याच्या शेंगाचा मगजाचा काळा जर केला, तर पहिल्या डोसमध्ये पूर्ण पोट सफा, कोणतं चूर्ण घ्यायची गरज नाही तुम्हाला।